नमस्कार, मी आशिष जाधव, हल्ला बोलमध्ये तुमचं स्वागत आहे. शिवस्मारकाचा वाद वारंवार पुढे येतो आहे. आता सार्वजनिक बांधकाम विभागानं ज्या विभागाकडं शिवस्मारकाच्या उभारणीचं काम आहे त्या सार्वजनिक बांधकाम विभागानं कंत्राटदार कंपनीला काम थांबवण्याचे आदेश जारी केलेले आहेत. त्याचबरोबर जे पेमेंट आहे या कामाचं त्याचासुद्धा फेरविचार करण्याचं जाहीर केलेलं आहे. सुप्रीम कोर्टाचा एक प्रकारे तोंडी निर्देश जो होता त्यामुळं शिवस्मारकाला ब्रेक लागलेला आहे. आणि आता सरकारची नामुष्की अशी आहे की काम सुरू करायचं असेल तर आधी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेऊन तिथं सुप्रीम कोर्टानं जी तजवीज करून मागितलेली आहे त्यासंबंधीची सर्व कागदपत्र माहिती तीसुद्धा ज्येष्ठ विधिज्ञाकडून तिथं मांडावी लागते. सुप्रीम कोर्टाची पुढची सुनावणी जेव्हा असेल तेव्हाच हे शक्य आहे. आणि त्याही नंतर सुनावणी दरम्यान जर का सुप्रीम कोर्टाला असं वाटलं की यामध्ये अजूनही बाबींची पूर्तता झाली नाही तर कदाचित ही जी सध्याची काम बंदची स्थगिती आहे ती कायम राहू शकते. थोडक्यात काय, निवडणुकीच्या तोंडावरती भाजप सरकारला एक मोठा धक्का लागला आहे. आणि त्याहीपेक्षा जे शिवप्रेमी आहेत लाखोंच्या कोटींच्या संख्येनं त्यांचासुद्धा निराश झालेला आहे किंवा भ्रमनिराश झालेला आहे. त्यांच्या पदरी निराशा पडलेली आहे की शिवस्मारकाचं काम आधीच विलंबानी होत आहे. आत्ता कुठं जेटी बनण्याचं काम सुरू होणार होतं, भराव टाकण्याचं काम सुरू होणार होतं, त्यालाच खीळ बसलेली आहे. त्यामुळं शिवप्रेमींमध्ये सुद्धा नाराजी आहे. याच विषयावरती आपण चर्चा करतो आहोत की नेमका जागेला घेऊन जो वाद आहे तोच वाद आता सुप्रीम कोर्टात गेलेला आहे. आणि पर्यावरणवाद्यांनी आव्हान दिलेलं आहे, त्यांचं आव्हान त्यावरती विचार करण्याचं सुप्रीम कोर्टानं मान्य केलं आहे. आणि म्हणूनच तोंडी निर्देश देऊन शिवस्मारकाचं काम बंद पाडलेलं आहे. आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्या स्टुडिओमध्ये काँग्रेसचे प्रवक्ते दत्तू गवाणकर आहेत. आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते गणेश खणकर आहेत. आपल्यासोबत संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते श्रीमंत कोकाटे आहेत. तसंच पुण्याहून आपल्यासोबत मराठा सेवा संघाचे प्रवक्ते गंगाधर बनबरे आहेत. याशिवाय आपल्यासोबत महाराष्ट्रातले मानवाधिकार कार्यकर्ते ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट असीम सरोदेसुद्धा आहेत. मी चर्चा सुरू करण्यापूर्वी जय महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी शैलेश तवटे यांच्याकडे जाणार आहे. ते यासाठी की आज शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी शिवस्मारकाच्या संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि त्या बैठकीनंतर काही निर्णय घेतले. त्या बैठकीत काय घडलं, ते निर्णय काय झाले, त्यावरती विनायक मेटेंचं काय म्हणणं आहे हे आपण ऐकणारच आहोत. पण त्याआधी शैलेश तवटे यांच्याकडे यासाठी जाणार आहोत की जे काही झालं त्यामध्ये सरकारचा अक्षम्य असा हलगर्जीपणा दिसला आहे का, एकूणच निविदा प्रक्रियेला घेऊन त्यानंतर वेळोवेळी ज्या घडामोडी शिवस्मारकाला घेऊन घडल्या त्याचा हा परिणाम आहे का, की जनतेच्या प्रश्नांकडं किंवा ज्या आव्हान देणाऱ्या याचिका आहेत त्यांच्याकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणं सरकारला नडलं आहे, याविषयी मी त्यांना बोलतं करणार आहे. मी थेट जातो आहे शैलेश तवटे यांच्याकडे. शैलेश, आज बैठक संपली आहे पण एकूणच सरकारवर जेवढं खापर फोडावं तेवढं कमी आहे. नक्कीच आशिष सर, पर्यावरण जनसुनावणी न झाल्यामुळे ही स्थगिती मिळालेली आहे असं खुद्द कबुली जी आहे ती शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी दिलेली आहे. आता हा प्रशासनाचा हलगर्जीपणा आहे का आणि सरकारचं अपयश आहे का हे शोधावं लागेल. पण नक्कीच आहे हे ह्या सगळ्या गोष्टीमधून एक सिद्ध झालेले आहे की आपण बघतोय एकतर शिवस्मारकाच्या या संपूर्ण गोष्टीला स्मारकाला होण्यासाठी 4 वर्ष होत आहेत. सरकारने 2014 साली याची घोषणा केली आणि शिवस्मारक होणार असं कबूल केलं. पण आता या शेवटच्या काळामध्ये अनेक परवानग्या मिळाल्या, 10 परवानग्या यासाठी लागल्या होत्या, त्या परवानग्या मिळाल्या. पण मात्र एका छोट्या गोष्टीची या प्रशासनाला असेल किंवा सरकारला याचं गांभीर्य नाही. जनसुनावणी होणे हे महत्त्वाचं आहे कारण एखाद्या मोठा प्रकल्प ज्यावेळी आपण आणतो तिथलं एक गोष्ट एक कायद्याला धरून आहे की एखाद्या प्रकल्पासंदर्भात एक आपण जनसुनावणी का घेतो तर तिथलं असलेलं लोकवस्ती असेल किंवा असलेल्या गोष्टी काही स्थलांतरित होण्यासारख्या आहेत का, या गोष्टीवरून
आपण तिथली जनसुनावणी घेतो, पण अशा वेळी ज्यावेळी आपण एक मोठा प्रकल्प करतो, आज अरबी समुद्रामध्ये शिवस्मारक आपलं बांधलं जाणार आहे आणि तिथे मोठ्या प्रमाणात भराव टाकला जाणार आहे, त्यामुळे नक्कीच बाजूला असलेली मोठी मुंबई आहे आणि या मुंबईमध्ये त्याचं परिणाम काय होणार आहेत का या संदर्भात ही जनसुनावणी आहे. मात्र ती जनसुनावणी घेतली गेलीच नाही आणि सर्वोच्च न्यायालयासंदर्भातली कुठलीही माहिती दिली नाही आणि त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भातले तोंडी आदेश दिले आहेत की या संदर्भातलं जे कंत्राट जे आहे ते काम थांबवावं आणि त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागानं थेट आदेश काढलेत आणि सध्या काम सुरू असलेलं शिवस्मारकाच्या संदर्भातलं ते काम तात्काळ थांबवण्यात आलेलं आहे. मुख्य म्हणजे आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये लागणारा पैसा जो आहे, कालच याचं पहिलं पेमेंट या पहिल्या टप्प्यात 144 कोटीचं पेमेंट जे आहे ते काढण्यात आलं होतं, मात्र ते देखील थांबवण्यात आलेलं आहे. त्यामुळे हे सरकारचं अपयश आहे कारण अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. विनायक मेटे यांनी याच शिवस्मारकाचं उद्घाटन केलं, म्हणजे भूमिपूजनाचं उद्घाटन केलं आणि या ठिकाणी मोठा गाजावाजा देखील करण्यात आला की आता शिवस्मारक होणार, पण ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी देखील सरकार आणि प्रशासनाच्या माध्यमातून गृहीत धरल्या गेल्या नाहीत आणि त्यामुळे आता हा मोठा अडथळा जो आहे तो निर्माण झालेला आहे. आज विनायक मेटेने एक बैठक घेतली, त्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी असतील, पर्यावरण हरित लवाद असेल किंवा प्रदूषण मंडळाचे अधिकारी असतील, हे सर्व अधिकारी होते. यामध्ये 3 गोष्टी आता ठरवण्यात आलेल्या आहेत. यामध्ये एक सिनियर काउन्सिलर नेमण्यात येणार आहे आणि येत्या 8-10 दिवसांमध्ये ज्या काही त्रुटी ज्या आहेत या संदर्भातल्या त्या सर्वोच्च न्यायालयामध्ये मांडल्या जातील. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. विनायक मेटेंशी तू बोललेला आहे, त्यांच्याच तोंडून ऐकूया की नेमकं काय ठरलेलं आहे आणि इथून पुढे आता काय कसं करायचं आहे. हे होते आमचे प्रतिनिधी शैलेश तवटे. बैठकीनंतरचा वृत्तांत आपल्याला सांगत होते आणि एकूणच शिवस्मारकाला घेऊन जो वाद आतापर्यंत घडला आहे तो कशा पद्धतीनं झाला आणि सरकारनं कसा हलगर्जीपणा केला हे त्यांनी सांगितलेलं आहे. थोड्या वेळापूर्वी शैलेश तवटे यांनीच शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्याशी बातचीत केली. बैठक संपल्यानंतर ही बातचीत झाली आहे. विनायक मेटे यांचं काय म्हणणं आहे ते ऐका. माझ्यासोबत आहेत शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे. विनायकजी, आज बैठक घेण्यात आलेली आहे, पण शिवस्मारकचं काम जे आहे ते सार्वजनिक बांधकाम विभागानं थांबवलेलं आहे. का थांबवलेलं आहे काय सांगा? असं आहे की काही संस्था या सर्वोच्च न्यायालयामध्ये गेल्याच्यामुळं माननीय सर्वोच्च न्यायालयाने काम थांबवण्याचे आदेश दिलेले होते, तोंडी आदेश ते सुद्धा, आणि त्यानुसार आमच्या विभागानं कॉन्ट्रॅक्टरला L&T कंपनीला काम थांबवण्याचे आदेश आज देण्यात आलेले आहेत. सुप्रीम कोर्टानं जो आक्षेप घेतलेला आहे पर्यावरणाच्या जनसुनावणीच्या संदर्भामध्ये, जनसुनावणी न करताही हा प्रोजेक्ट करण्याचे पूर्ण अधिकार शासनाला आहेत, पण ते समोर आणण्याचं काम हे त्यावेळेस फारसं झालं नाही म्हणून ही नामुष्की आमच्याकडे ओलावली आहे. तर या संदर्भात आम्ही अधिक आजच्या बैठकीमध्ये अधिकाऱ्यांची सिनियर अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली आहे आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये आपल्या बाजू मांडण्याकरता सिनियर काउन्सिलर यांची नेमणूक करावं असाही निर्णय आजच्या बैठकीत आम्ही घेतलेला आहे. तर हे सगळे अधिकारी आणि सिनियर काउन्सिलर या 5-7 दिवसात 8 दिवसात एकत्र बसतील आणि ते सुप्रीम कोर्टामध्ये अर्ज करून लवकरात लवकर सुनावणी घ्यावं असा प्रयत्न करतील आणि लवकरात लवकर ही स्थगिती तोंडी दिलेली आहे ती उठावी हा प्रयत्न आमचा असेल आणि लवकर काम सुरू होईल यासाठीच आम्ही प्रयत्न करतो आहे. सर, नक्कीच, पण हा सगळ्यात मोठा प्रकल्प आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याचं जलपूजन केलेलं होतं. एकतर हा प्रकल्प तुम्ही आश्वासन दिल्यानंतर, सरकारने आश्वासन दिल्यानंतर खूप लेट सुरू केलात आणि आता 4 वर्ष संपल्यानंतर ह्या अनेक अडथळे जे आहेत ते निर्माण होत आहेत, मग हे सरकारचं अपयश नाही आहे का? नाही, सरकार जेवढा म्हणून प्रयत्न करायचं काम तेवढं निश्चितपणानं प्रयत्न करत आहे. दुर्दैवाने काही अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळं अशा गोष्टीला सामोरं जावं लागतं आणि त्याच्यामुळं वेळ वाढत चालला आहे, एवढंच आहे. बाकी सरकार, मुख्यमंत्री असतील, आम्ही असेल, याच्या संदर्भात अतिशय गंभीर आहोत, सिरियस आहोत आणि हा प्रकल्प लवकरात लवकर महाराजांचं स्मारक पूर्ण व्हावं यासाठीच आमचा प्रयत्न आहे आणि तो पूर्ण नक्की होईल. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना तुम्ही भेटला आहात का? याच्या संदर्भात काही कल्पना दिली आहेत का? काय माहिती तुम्ही दिली आहात का? नाही, यासंदर्भात आमची चर्चा झालेली आहे, त्यांना बैठकीची कल्पना दिलेली आहे, मग त्यांनी जाणून घेतलं, मग त्यांनी सुद्धा जे काही थोडेसे सुप्रीम कोर्टाचं जे काही शंका निरसन आहे
ते लवकरात लवकर करा अशा सूचना दिलेल्या आहेत. त्याकरता सिनियर काउन्सिलर लागत असतील तर त्याचीही नेमणूक करा, तेही त्यांनी सांगितलेलं आहे. आणि तोपर्यंत काम थांबवण्याचे सुद्धा त्यांनी सूचना केलेल्या आहेत. एक महत्त्वाचं म्हणजे जे काही 144 कोटीचं पहिल्या टप्प्याचं जे काही पेमेंट जे होतं ते देखील थांबवण्यात आलेलं आहे, मग ते कधीपर्यंत आता पुढची जी प्रक्रिया जी आहे ती कशी असणार? नाही, असं आहे की आता सुप्रीम कोर्टाने काम थांबवण्याचा आदेश दिल्यामुळं त्यांना पेमेंट देणं हे सुद्धा उचित होणार नाही. त्यामुळे L&T जे काही पेमेंट करायचं होतं तेही थांबवण्याचे निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे. नक्कीच या आजच्या बैठकीमध्ये 3 महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत आणि सिनियर काउन्सिलर नेमून लवकरात लवकर या संदर्भातलं ज्या काही गोष्टी ज्या आहेत त्या सर्वोच्च न्यायालयापुढे मांडू अशी भूमिका जी आहे ती शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी आजच्या बैठकीत घेतलेली आहे. कॅमेरामन संदीप रणपिसेसह शैलेश तवटे, जय महाराष्ट्र, मुंबई. थोड्या वेळापूर्वी शैलेश तवटे यांनी विनायक मेटेंशी बातचीत केली होती आणि विनायक मेटेंनीसुद्धा सर्व खापर अधिकाऱ्यांवर फोडलेला आहे. वाद तोच आहे, सार्वजनिक बांधकाम खातं विरुद्ध शिवस्मारक समिती किंवा ते जे प्राधिकरण विनायक मेटे यांच्या अध्यक्षतेखाली आहे यांच्या समन्वय नाही का? हे वारंवार पुढे येतं आहे की यांच्यामध्ये विसंवाद आहे, कामाच्या कंत्राटाला घेऊन, निविदा प्रक्रियेला घेऊन, आणखीन अनेक अधिकाऱ्यांना घेऊन, आणि त्यामुळं हे सगळं होतं आहे का यावर आपल्याला चर्चा करावी लागणार आहे. मी थेट जातो आहे ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्याकडे पुण्याला. ॲडव्होकेट असीम सरोदे, प्रश्न तोच आहे की जनसुनावणी घेण्यास आम्ही विसरलो, काही अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळं हे झालं आणि आता आम्ही जनसुनावणी न घेतासुद्धा प्रकल्प पूर्ण करू शकतो असंही विनायक मेटे म्हणत आहेत. खरंच हा जनसुनावणीचा जो मुद्दा आहे पर्यावरण कायद्याला घेऊन तो किती महत्त्वाचा आहे, तेच कारण आहे का? विनायक मेटेंचं हे म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे. अधिकाऱ्यांच्या गैरसमजुतीमुळे किंवा त्यांना माहिती नसल्यामुळे हे झालेलं नाही. शासनाने धडधडीत पत्र लिहिलेलं आहे मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्टला आणि त्यांनी असं कळवलेलं आहे की हा जनहिताचा कार्यक्रम किंवा प्रोजेक्ट असल्यामुळे याच्यामध्ये जनसुनवाईतून वगळण्यात यावं अशी मागणी त्यांनी केलेली आहे. आणि त्या मागणीला रिस्पॉन्स देऊन केंद्रीय वन मंत्रालयाने त्यांना पत्र पाठवलेलं आहे की हा जनहिताचा कार्यक्रम आहे किंवा हा प्रोजेक्ट आहे असं तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, त्यामुळे तुम्ही जनसुनवाई नाही घेतली तरी चालेल, तुम्हाला जनसुनवाईच्या कायदेशीर आवश्यक प्रक्रियेतून वगळण्यात येत आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे विनायक मेटे दिशाभूल करतात असं माझं म्हणणं आहे. ठीक आहे. असीम सरोदे, जी याचिका दाखल झाली जी सुप्रीम कोर्टापर्यंत गेली त्या याचिकेत असं काय म्हटलेलं होतं, असे कोणते मुद्दे उपस्थित केले होते की प्रथमदर्शनी जेव्हा सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या खंडपीठानं ते बघितलं आणि तोंडी निर्देश काम थांबवण्याचे दिलेले आहेत, काय नेमकं होतं तुमच्या याचिकेत, काय तुमचा मुद्दा आहे? सुप्रीम कोर्टाने दिलेला तोंडी आदेश जर आपण बघितला तर त्याच्यामध्ये स्पष्टपणे दिसते की सुप्रीम कोर्टाला जेव्हा प्रथमदर्शनी लक्षात येते की काहीतरी याच्यामध्ये कायदेशीरता पाळली गेलेली नाही, डॉक्युमेंट्स बेकायदेशीर आहेत किंवा एकूणच विषय हा पर्यावरणाशी संबंधित असलेला असल्यामुळे पर्यावरण वन आणि पर्यावरण मंत्रालयाचं म्हणणं बाकीच्यांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे आणि तेव्हाच प्रोजेक्ट हा सुरू होऊ शकेल. आणि तोपर्यंत जर बांधकाम किंवा काही सुरू झालं तर जी न भरून येणारी हानी पर्यावरणाची होते ती टाळता यावी म्हणून त्यांनी तोंडी आदेश देऊन स्टे दिलेला आहे की कोणत्याही प्रकारचं बांधकाम करू नये. आणि म्हणून मला असं वाटतं की सुप्रीम कोर्टाने केवळ काहीतरी 2-3 शब्द ऐकले आणि हा तोंडी स्टे दिला असं नाही आहे. सुप्रीम कोर्टाने अत्यंत चांगला निर्णय हा घेतलेला आहे की एकदा हानी करणं सुरू झालं आणि तिथे डॅमेज झाल्यावर ते कंट्रोल करणं कठीण जाते, त्याच्यामुळे आत्ता बांधकाम सुरूच नाही झालेलं आहे तर कोणतंच करू नका असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे. ठीक आहे. आपल्यासोबत दत्तू गव्हाणकर आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते आहेत. दत्तू गव्हाणकर, महत्त्वाचा प्रकल्प आहे, शिवस्मारक होत आहे, लोकांच्या इच्छांवर खरं उतरण्याचा हा राज्य सरकारचा प्रयत्न होता, त्यामुळं सर्व मंजुऱ्या घेतल्या गेल्या असा दावा सरकारनं केला, प्रशासकीय मंजुरी मिळाली नाही असं विनायक मेटेंच्या एका पत्रामध्ये ज्यांनी ते मुख्यमंत्र्यांना लिहिलं होतं त्यात नमूद करण्यात आलं होतं, त्यामुळं मंजुऱ्या किती मिळाल्या किती नाही मिळाल्या याविषयीसुद्धा वाद आहे. आणि त्यामध्ये जनसुनावणी हा जो महत्त्वाचा भाग आहे तो सुद्धा समुद्रात भराव टाकून एखादा प्रकल्प करायचा आहे, तर जर का कोणाचे काही आक्षेप असतील, काही हरकती असतील, काही सूचना असतील यांना विचारात घेण्यासाठी जनसुनावणी केली जाते
हा महत्त्वाचा कार्यभागच बाजूला केला गेलेला आहे आणि जसं असीम सरोदे म्हणतात की हे जाणीवपूर्वक झालेलं आहे. राज्य सरकारलाही याची कल्पना होती, केंद्र सरकारला सुद्धा कल्पना होती की पर्यावरणाशी संबंधित एखादा प्रकल्प आपण जेव्हा करतो आणि तो सुद्धा समुद्रात भरावा टाकून करतो तेव्हा जनसुनावणी आवश्यक आहे. पण दोघांनीही परस्पर आदेश काढून जनसुनावणी असाईड केली, म्हणजे बाजूला टाकली आणि आता तोच मुद्दा सुप्रीम कोर्टात झालाय. साधा एखादा फ्लायओव्हर ब्रिज जरी बनवायचा झाला तरी त्या ठिकाणी लोकांची जनसुनावणी घेतली जाते, त्या ठिकाणी आपण सूचना आणि हरकती मागवतो आणि अशा वेळेला एवढा मोठा प्रोजेक्ट करत असताना या ठिकाणी हा अक्षम्य असा हलगर्जीपणा केलेला आहे. आता विनाक्रम मेटे सांगतात की अधिकाऱ्यांची हलगर्जीपणा आहे, म्हणजे सरकार आपल्यावरचा दोष आता अधिकाऱ्यांवर टाकून मोकळा झालेला आहे. आता तुम्हाला या बाबतीत सांगतो, काँग्रेसने लंडन ब्रिजपेक्षाही मोठा सुंदर असा वळी वांद्रे श्रीलिंग बांधला, त्यावेळेला सर्व प्रक्रिया पूर्ण करून व्यवस्थितरित्या तो पूर्ण केलेला आहे. याने छत्रपतींचं स्मारक एवढ्या चांगल्या प्रकारे करता येत नाही का? या सुरुवातीपासून ज्याला मोदींनी इथे जलपूजन केलं त्यावेळेला कोणतंही टेंडर नव्हतं, प्रोजेक्ट रिपोर्ट नव्हता त्यांचा, म्हणजे यांची तयारीच कसली नव्हती आणि हे लोक या प्रकारे हा रेटण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप आहे आमचा. ठीक आहे, गणेश खणकर तुम्ही ऐकताय, विनायक मेटेंनी कबुली दिली की आम्ही जनसुनावणी झाली नाही आणि त्यांनी त्या जनसुनावणी झाली नाही जो मुद्दा कदाचित सुप्रीम कोर्टात आता खूप मोठा होऊ शकतो. आता तोंडी निर्देश मिळाले, कदाचित उद्या लेखी निर्देश मिळतील किंवा त्यापेक्षा काही वेगळं होऊ शकतं अशी भीती सर्व शिवप्रेमींना वाटते आहे. जनसुनावणी टाळली गेलेली आहे आणि ती जाणीवपूर्वक राज्य सरकारनं केंद्र सरकारनं टाळलेली आहे. नाही असं आता म्हणणं फार सोपं आहे, मी मध्ये मध्ये मला काही ऐकायला आलं नाही पण मी आता आपल्याशी लिंक झाल्यानंतर मी काँग्रेसच्या प्रवक्त्यांचं म्हणणं ऐकत होतो. तर मी एवढंच यामध्ये सांगेन की जनसुनावणी टाळण्याचा यामध्ये काही कुठला विषय येत नाही. असं आहे की जनसुनावणी कुठल्या विषयात घ्यावी याबाबत सुप्रीम कोर्टाचे अतिशय स्पष्ट निर्देश आहेत आणि त्या संदर्भातले काही नियमावली ठरलेली आहे. या ठिकाणी ज्या ठिकाणी शिवस्मारक उभं करण्यात येणार आहे तर त्या ठिकाणी आपल्याला कुठल्याही प्रकारचं ज्याला आपण पुनर्वसन म्हणतो हे करण्याची एकतर मुळात आवश्यकता भासणार नाही अशी ती जागा आहे. हां, पुन्हा या ठिकाणी ज्या वेळेला जनसुनावणीचा विषय येतो बा जैवविविधता आहे, तिथून काही नागरिकांचं स्थलांतर होईल त्यामुळे तिथल्या पर्यावरणाला धोका होतो आहे, आजूबाजूच्या परिसरामध्ये खूप मोठा काही बदल होणार आहे, तर असं काही होणार नाही आहे. त्या ठिकाणी ज्या ठिकाणी शिवस्मारक होणार आहे त्या ठिकाणी सुनावणी घेतली नाही या संदर्भात जे आज म्हटलं जातं आहे, तर या संदर्भात खालच्या न्यायालयात सुद्धा याचिका केल्यानंतर सर्व परवानग्या घेतलेल्या आहेत हा विषय मांडून त्यांची याचिका फेटाळली होती. त्यांना पूर्ण अधिकार आहे सुप्रीम कोर्टात जाण्याचा, ते सुप्रीम कोर्टात गेलेले आहेत, त्यांनी सुप्रीम कोर्टात आपली बाजू मांडलेली आहे. यावर सुप्रीम कोर्टानं काय म्हटलं आहे तर सुप्रीम कोर्टानं तोंडी आदेश दिलेले आहेत. हे प्रकरण ज्यांना गंभीर वाटायचं आहे, ज्यांना विरोध करायचा आहे, ज्यांना काहीतरी ह्यामध्ये चुकीचं वाटत असेल त्यांनी त्यांच्या पद्धतीनं विषय मांडावा. पण असं जर काही प्रथम दर्शनी सुप्रीम कोर्टाला गंभीर वाटलं असतं तर सुप्रीम कोर्टाने हे लेखी स्वरूपात आदेश दिले असते, सुप्रीम कोर्टानं तोंडी स्वरूपात आदेश दिलेले आहेत. राहिला विषय, आत्ता मी उशिरा लिंक झाल्यानंतर मी काँग्रेसच्या प्रवक्त्यांचं ऐकत होतो, मला त्यांचं खरंच अभिनंदन करायचं आहे, कौतुक करायचं आहे. तुम्ही ज्या वरळी सिलिंगचं आम्हाला उदाहरण देताय ना, त्याचे सर्व प्रोजेक्ट रिपोर्ट आणि हे सर्व हे नितीन गडकरींच्या काळात झालं होतं, थोडीशी जरा माहिती घ्या. विरोध करण्यासाठी केलं ना ते स्मारकाचा थोडा छत्रपतींचं स्मारक हे काँग्रेसने केलेलं आहे ते तुम्हाला पूर्ण करता येत नाही आहे. साहेब सिलिंग आम्ही करून दाखवला, 66 कोटीचा प्रकल्प पूर्ण केला. आज वरळी विधानसभेचा विषय नाहीये, आमचे मी वरळी सिलिंगच्या विषयावर बोलत नाही. 66 कोटी रुपये काय म्हणाले बांधलात अतुल वादकरकर, काय म्हणाले चर्चा शिवसेनेला की फालतू प्रश्न विचारायचे नाही, बोलू नका यावर. म्हणजे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, आपण मध्ये मध्ये बोलू नका. शिवाजी महाराजांचं स्मारक मी तुमच्याकडे येतोय दत्तू गव्हाणकर. हा मी शिवस्मारकावर चर्चा करतोय, तुम्ही सिलिंकला कशाला आणताय? आहे ना काम केलेलं ते नाही, त्यामुळे तुम्हाला ज्या वेळेला मोठे प्रोजेक्ट उभे केले जात असतात त्यावेळेला याची केव येते हो मला पूर्ण माहिती घेतल्याशिवाय ज्या वेळेला चर्चेला येतात. आणि त्यामुळं हा जो विषय आहे
या विषयाच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने हे तोंडी आदेश दिलेले आहेत. सुप्रीम कोर्ट आता परत जेवायला बसेल त्यावेळेला सर्व विषय सुप्रीम कोर्टासमोर मांडला जाईल, त्यावेळी अधिक आपल्यासमोर विषय येईल. पण आजच्या तारखेला सुप्रीम कोर्टाने फक्त तोंडी आदेश दिलेले आहेत हे आपण मान्य केलं पाहिजे. ठीक आहे. आणि गणेश खणकर, असं आहे ना की आता असं झालेलं आहे, कोणी किती काम केलं यापेक्षा उद्घाटन कोण करतो त्यावरती श्रेय घेण्याची अहमिका ही सर्व पक्षांमध्ये लागलेली असते. रोज आपल्याला त्याची उदाहरणं पाहायला मिळतात. त्यामुळे शिवलिंगचं सुद्धा काम हे अशोक चव्हाण सरकारच्या काळात पूर्ण झालं, त्यांनी उद्घाटनाचं श्रेय घेतलं, त्याच्या आधी युतीच्या काळात त्याची मुहूर्तमेढ रचली गेली. का बोललो त्यांनी, बरोबर आहे बरोबर आहे, सरकार येतात जातात ती निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे श्रेय घेताना उद्घाटन जो करेल तो श्रेय घेतो. सिलिंग बांधलं म्हणून टीका यांनीच केली म्हणून मी या विषयी बोललो. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, आमचं काही म्हणणं नाही. ठीक आहे, कारण उड्डाणपूल बांधले तेव्हा सिलिंगचा मुद्दा बाजूला ठेवूया. सिलिंगच्या विषयी सध्या कुठलाही वाद नाहीये. आणि सिलिंग हा खरंच उपनगर ते दक्षिण मुंबई जोडणारा एक महत्वाचा दुवा आहे हे सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे सिलिंगचा कुठलाही वाद नाही. सिलिंग हे मुंबईकरांच्या हिताचा झालेला आहे. ठीक आहे, वाद आहे तो शिवस्मारकाचा बोलतायत आणि तो गंभीर वाद आहे आणि तो ओढवून घेतलेला वाद आहे का यावरती आपल्याला चर्चा करायची आहे. कारण ज्या प्रमुख मराठा संघटना आहेत ज्या अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या मागण्या घेऊन शिवस्मारकाची असेल किंवा मराठा आरक्षणाची असेल किंवा एकूणच शिवचरित्राच्या संदर्भातल्या मागण्या असतील त्या घेऊन कोणतंही सरकार असू द्या त्यांच्याशी भांडतायत अशा दोन संघटनांचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. एक म्हणजे मराठा सेवा संघाचे गंगाधर बनबरे आणि दुसरे संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते आणि स्वतः शिवचरित्रकार श्रीमंत कोकाटे. मी त्या दोघांकडेही जाणार आहे पण त्याआधी एक ब्रेक घेणार प्रॉपर्टी पहा दर रविवारी दुपारी 1:24 फक्त जय महाराष्ट्रवर. जनतेचे प्रश्न, नागरी समस्या, विकास काम, सरकारी योजना, निवडणुकांचं राजकारण, नेत्यांचं सत्ताकारण, बस आरोप प्रत्यारोप आणि वादविवाद पुढे आम्ही केवळ ऐकून घेणार नाही तर ठोस भूमिका मांडणार. जनतेचं आणि सरकारचं लक्ष वेधणार. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. आपण बघताय हल्ला बोल. मी थेट जातो आहे पुण्याला. आपल्यासोबत श्रीमंत कोकाटे आहेत, संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते आहेत, स्वतः शिवचरित्रकार आहेत. श्रीमंत कोकाटे, झाला वाद पुरे म्हणून समाधान मानायचं तर पुढचा वाद पुढे येतो आहे. आणि आता जो वाद आलेला आहे तो थेट त्यांनी कामच बंद झालेला आहे. आणि पुन्हा सुप्रीम कोर्टात ते सुद्धा सरन्यायाधीश सुनावणी करतायत त्यांच्या खंडपीठापुढे. त्यामुळं आता सरकारचे सुद्धा धाबे दणाणलेले आहेत. जसं आपण आता विनायक मेटेंचं म्हणणं ऐकलं की त्यामध्ये त्यांनी तातडीनं बैठक बोलावली, अधिकाऱ्यांची बैठक बोलावली, मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आणि आता एक ज्येष्ठ विधिज्ञ या कामी द्यायचा आणि ज्या काही बाबींची पूर्तता झाली नाही त्याची पूर्तता कशी करता येईल याकडे लक्ष द्यायचं ठरलेलं आहे. पण प्रश्न असा आहे की आपण आधीपासून बघतोय, गेल्या 4 वर्षात आपण तेच बघतोय. एकीकडं शिवस्मारक समिती, तिचे अध्यक्ष विनायक मेटे, दुसरीकडं सार्वजनिक बांधकाम विभाग, त्याचे मंत्री चंद्रकांत पाटील, तिसरीकडं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यामध्ये समन्वय नाही हे वारंवार सिद्ध झालं. विनायक मेटेंनी गेल्या अधिवेशनाच्या आधी जे खरमरीत पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिलं
त्यामध्ये चक्क त्यांनी एक धमकी दिली होती. ते असं म्हणाले की निविदे प्रक्रियेत घोळ आहे, कोणी कोणाचं ऐकत नाही आहे, प्रशासकीय मंजुरीसुद्धा प्रकल्पाला नाही, आणि त्यामुळं जे संबंधित अधिकारी आहेत त्यांच्या विरोधात आपण हक्कभंग आणू. विनायक मेटे गेल्या अधिवेशनात हक्कभंग टाकायला विसरले, तो भाग वेगळा, पण हा वाद किंवा असे अनेक वाद हे जाणीवपूर्वक ओढवून घेतले जात आहेत का, आणि त्यामुळं शिवस्मारकाचं काम रखडतं आहे असं शिवप्रेमींना वाटतंय का? आशिषजी, या शासनाला शिवस्मारकाबद्दल गांभीर्य नाही. जर गांभीर्य असतं तर जनसुनावणी ही जी प्रक्रिया आहे ती त्यांनी पूर्ण केली असती. तांत्रिक बाबीमध्ये त्रुटी ठेवून जाणीवपूर्वक शिवस्मारक होऊ द्यायचं नाही किंवा प्रलंबित ठेवायचं असं कटकारस्थान या शासनाचं आहे. म्हणजे यांना जी काही प्रक्रिया आहे, म्हणजे न्यायालयाने घालून दिलेले निर्देश, पर्यावरणाने घालून दिलेले निर्देश, जनसुनावणी हा प्रक्रियेचा भाग आहे, तो घ्यायला हवा. त्या ठिकाणी जरी लोक नसतील तर किनाऱ्यावरती लोक आहेत, मुंबईमध्ये लोक आहेत. एक प्रक्रिया म्हणून जनसुनावणी जर का घेतली असती तर सर्वोच्च न्यायालयाने काम बंद करण्याचे आदेश यांना दिले नसते. ही खूप मोठी लज्जास्पद बाब आहे सरकारच्या दृष्टीनं. मुळात या शासनाला शिवस्मारक करायचं नाही, यांना शिवस्मारकाचं फक्त राजकारण करायचं आहे. यांनी 2 वर्षापूर्वी शिवस्मारकाचं उद्घाटन केलं आशिषजी, 10 कोटी रुपये खर्च केला. आता शिवस्मारक जर का बांधकाम बंद करा म्हणून जर सांगितलं असेल न्यायालयाच्या निर्देशानुसार तर 10 कोटी रुपये कोणाकडून वसूल करायचे? हे हा जनतेचा पैसा आहे, शासनाचा पैसा म्हणजे जनतेचा पैसा आहे. शिवाजीराजेंच्या नावाखाली 10 कोटी रुपये तुमच्या प्रमोशनसाठी वापरता, उधळपट्टी करता आणि शिवाजीराजेंची टिंगल करता. सरदार वल्लभभाई पटेल यांच्याबद्दल सर्वांना आदर आहे, त्यांचं स्मारक विनाविलंब कुठलाही वाद न होता, कुठल्याही स्वरूपाचा वाद न ओढवता ते सरदार वल्लभभाई पटेलचं स्मारक, मात्र नर्मदा प्रकल्पावरती, तो सुद्धा एक प्रकल्प नाही, जो जल प्रकल्प आहे मोठा, त्या ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेलचं स्मारक झालं 3000 कोटीचं. नॅशनॅलिझमच्या गप्पा मारणारे भाजप सरकार, यांचं नॅशनॅलिझम मात्र चीनच्या फाउंड्रीमध्ये तयार झालं. सरदार वल्लभभाई पटेलचा पुतळा हा चीनच्या फाउंड्रीमध्ये तयार झाला. यांना शिवस्मारकच करायचं नाही आशिषजी, यांना फक्त राजकारण करायचं. शिवाजीराजेंची टिंगल लावलेली आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचंही काम आणखीन सुरू नाही, शिवस्मारकाचं काम सुरू नाही. म्हणून आम्ही गेले अनेक वर्षापासून सांगतोय की शिवस्मारक हे जमिनीवरती करा, जिवंतपणे शिवाजीराजेंचा राज्याभिषेक तुम्ही होऊ दिला नाही आणि आता सुद्धा तुम्ही शिवस्मारक होऊ देत नाही, म्हणजे राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्यांची मानसिकता आज देखील कायम आहे. विनायक मेटे असतील किंवा चंद्रकांत पाटील असतील, यांनाही गांभीर्य नाही. आरक्षणाच्या समितीच्या अध्यक्षांनी परिपूर्ण आरक्षण दिलेलं नाही, फसवणूक आहे. श्रीमंतजी, तुम्ही चॅनलवरती बोलताय, स्मारक विरोध केला पाहिजे. गणेश खणकर ऐकून घ्या ना, गणेश खणकर ऐकून घ्या पाहिजे. त्या मुंबई या ठिकाणी भरपूर जमीन आहे. शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. प्रकल्पाला प्रकल्पाला जमीन मिळते. छत्रपती शिवाजी राजांना मुंबईमध्ये जमीन का मिळत नाही? म्हणून स्मारक होऊ सरकार ऐका. गणेश जनसुनावणी कसं म्हणतात शिवाजी, 10 कोटी रुपये उद्घाटनासाठी खर्च केले मोदी आणि फडणवीसच्या कडून वसूल करत आहे 10 कोटी रुपये. तुम्ही छत्रपती शिवाजीराजांचा अपमान लावलेला आहे, टिंगल लावलेला आहे आणि महाराष्ट्रातली जनता तुम्हाला माफ करणार नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे गणेश खणकर, प्रश्न असा आहे, प्रकल्प उभे राहा गणेश खणकर. गणेश खणकर ऐका, शिवस्मारक का उभा राहत नाही? 27 डिसेंबर 2016 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवस्मारकाचं जलपूजन झालं. त्यानंतर 12 मार्च 2018 ला प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल असं सांगण्यात आलं. मग काय झालं की इतके दिवस अजूनही परवानग्यांमध्ये जातायत, आपण जनसुनावणी सुद्धा घेत नाही तरी लोकांनी शिवप्रेमींनी प्रश्न विचारायचे नाहीत असं का? आशिषजी, देशामध्ये लोकशाही लक्षात ठेवा. श्रीमंत कोकाटे, तुम्ही ज्या वेळेला स्वतःला शिवप्रेमी म्हणता, हा अहो श्रीमंत कोकाटे, आता आमचं ऐका ना तुम्ही.
तुम्ही स्वतःला शिवप्रेमी म्हणवता, तुम्ही शिवराज्याभिषेकाला विरोध केला, कोणी विरोध केला? शिवाजी महाराजांची टिंगल काय चॅनलवर चर्चेत सहभागी होत असताना आशिषजी उद्घाटन परवानगीचा विषय आपण मांडतो, त्यावेळेला मला सांगा, न्यायालयाचे निर्देश तुम्हाला मान्य नाहीत, तुम्हाला लोकशाही प्रक्रिया मान्य नाही, तुमचा तिळ पापड काय ते मला माहित आहे, तुमचा राग काय तो मला माहित आहे। अहो शिवाजी महाराजांची माहित आहे मला, मी कुठे नाही म्हटलं, तुम्ही तुम्ही आता थांबा, मी तुम्हाला उत्तर वर्ष झालं उद्घाटन करून। अहो भाजपचे प्रवक्ते मला श्रीमंत कोकाटे, शिवराज्याभिषेक 350 वर्ष झाली, तुम्ही शिवराज्याभिषेकाला विरोध केला म्हणून आता म्हणताय, टिंगल कोण करते मला सांगा। गणेश खणकर, त्यातला नॅरेटिव्ह ओळखा। गणेश खणकर, शिवराज्याभिषेकाला विरोध केला विषय कसा होऊ शकतो? गणेश खणकर, विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या ना। तीन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जलपूजन केलं, 27 डिसेंबर 2016 ला जलपूजन केलं, आज 3 वर्ष झालेत, जनतेला जाब विचारायचा नाही? जर का तुम्ही जनसुनावणी करायलाच विसरत असाल, सर्व परवानगी आल्यानंतर जलपूजन होतं ना? मी कुठे नाही म्हटलं, ते सांगा ना, मला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या। विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या। नाही नाही, श्रीमंत कोकाटेने बोलून घेऊ द्या, मग मी उत्तर देतो। म्हणूनच म्हणतो त्यांचं होऊ दे, मी तुमच्याकडे तयार आहे। श्रीमंत कोकाटे शिवराज्याभिषेकावर घसरले, किती फूट काम झालं त्यांचं? न्यायालयाची प्रक्रिया जी आहे जनसुनावणी घेणं, तुम्ही जनसुनावणी का घेतली नाही? म्हणजे तुम्हाला न्यायालयाची प्रक्रिया मान्य नाही, म्हणजे तुम्हाला लोकशाही मान्य नाही, आणि म्हणून तुम्ही शिवस्मारक प्रलंबित ठेवता। टिंगल लावली काय शिवाजीराजेंची तुम्ही? हा आता गणेश खणकर बोला, 3 वर्ष झाले जलपूजन करायचे, अजूनही आपला प्रक्रियेचा घोळ सुरू आहे, अजूनही आपण जनसुनावणी घेतली नाही, मंजुऱ्या किती आहेत? एकदम बोलून घेऊ द्या। नाही नाही, तुम्ही बोला आता, 3 वर्ष झाले ना जलपूजन होऊन, त्यानंतर विनायक मेटेंनी पूजा सुद्धा घातल्या वेगवेगळ्या, ते आता थांबले का? हा मी आता एक सांगतो, आशिषजी हा जो सगळा विषय त्यांनी टिंगल लावली या मगातपासून शब्द वापरत आहेत, तो मी आता स्पष्ट करतो। जेवढी शिवाजी महाराजांबद्दल तुम्हाला आस्था आहे ना, तेवढी मला सुद्धा आहे। मी सुद्धा नगरचा पारनेरचा शुद्ध मराठा आहे, त्यामुळे शब्द वापरताना आपण जे श्रीमंत कोकाटे बोलत आहात, तर आम्ही सुद्धा मराठी आहोत आणि पक्के मराठी आहोत। तुमची जात विषय होता, 1999 साली या महाराष्ट्रात विचारलं शासन गेलं, ऐकून घ्या तुम्हाला आम्ही जात विचार। शिवाजी महाराज हे मराठा समाजाचे आहेत, राजे होते, पुन्हा एका समाजाची मक्तेदारी शिवाजी महाराजांची ठिकाणी। शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते। आशिषजी, महाराष्ट्राचं तर मी बोलतो, हे त्यांना सांगा हे सर्वांनी लक्षात ठेवावं। आशिषजी, जातीचा विषयच नाही, आम्ही काय जाती कोणाची, आमची आम्ही सरकारला विचारणार असाल तर मी बोलतो, अन्यथा प्रवक्त्यांनी व्यक्तिगत घेऊ नये। श्रीमंत कोकाटे यांनी व्यक्तिगत घेऊ नये। श्रीमंत कोकाटे, सरकारला जात विचारतोय, तुम्ही व्यक्तिगत घेऊ नका। तुम्ही ऐकणार असतील तर आपण तांत्रिक मुद्द्यांवरती बोलतो, आपण इतिहासावर बोलत नाहीत, किंवा प्लीज बोलताना फ्रेजेस टाकू नका, कारण तेवढंच घेतात, वेळ वाया जातो। ते जाणीपूर्वक करत असतील, तुम्ही त्या ट्रॅप मध्ये अडकताय। हा गणेश खणकर बोला, 3 वर्ष झाले जलपूजन होऊन, अजूनही घोळ सुरू आहे काय? आशिषजी, आम्ही जाणीवपूर्वक करतोय, बोला 3 वर्ष झाले। एक सांगा, 99 साली या महाराष्ट्रामध्ये युतीचं शासन गेलं नाही, मला बोलून दिलं तर मी बोलतो, नाही बोला ना, बोला। या महाराष्ट्रामध्ये 1999 साली युतीची सत्ता गेली। 1999 साली काँग्रेस सरकार सत्तेवरती आलं, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं। 2004-2009 या दरम्यान सुद्धा सत्ता त्यांचीच होती। प्रत्येक वेळेला शिवस्मारकाच्या बाबतीत फक्त जाहीरनाम्यामध्ये उल्लेख केला जात होता, आम्ही शिवस्मारक बांधू याची चर्चा होत होती। विलासराव मुख्यमंत्री होते, त्याच्यानंतर अशोकराव मुख्यमंत्री झाले, आपण केवळ चर्चा केली। आपलं म्हणणं जे आहे की आम्ही जलपूजन केलं, काम सुरू झालं नाही, 2014 भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यानंतर, मी परत सांगतो श्रीमंत कोकाटे लक्ष देऊन ऐका, 2014 भारतीय जनता पक्षाचं सरकार महाराष्ट्रात आल्यानंतर पंतप्रधान म्हणून
ज्या वेळेला नरेंद्र मोदी पहिल्यांदा महाराष्ट्रात आले ते रायगडावर गेले, नतमस्तक झाले आणि सरकार सुद्धा महाराष्ट्रात आल्यानंतर हे नक्की झालं की सरकारने केलं नाही म्हणून तुम्हाला निवडून दिलं ना 2014 काय अहो श्रीमान कोकाटे थोडं शांत बसाव. श्रीमंत कोकाटे ऐका ना, ऐकून घ्या ऐकून घ्या प्लीज प्लीज. मी सर्वांना कळकळीची विनंती करतो, मध्ये मध्ये बोलू नका, वेळ झाला थोडा. चला पुढे. हा बोला. आणि या दरम्यानच्या काळामध्ये 99 ते 2014 आपल्याकडे कुठली परवानगी आली, आपण कुठलं काम सुरू केलं, या दरम्यानच्या काळामध्ये आपण पर्यावरणाच्या बाबतीतल्या सगळ्या अटी पूर्ण केल्या. जर त्या केल्या नसत्या तर मुंबई उच्च न्यायालयात ज्या वेळेला पहिल्यांदा या संदर्भातली याचिका गेली त्याच वेळेला न्यायालयाने या बाबतीत हस्तक्षेप केला असता. परंतु न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलं की याबाबतच्या सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे ही याचिका पहिल्यांदा ज्यावेळी गेली त्यावेळी फेटाळण्यात आली. अर्थात असं आहे की सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. म्हणजे काही जणांची अडचण असेल, म्हणजे आज ते चर्चेतही बोलतायत हा लोकशाही देश आहे, आम्ही सांगतो हा लोकशाही देश आहे, आपल्याला अधिकार आहेत सुप्रीम कोर्टात जाण्याचे. ते गेले आणि ते गेल्यानंतर जर सुप्रीम कोर्टाला यामध्ये तसं काही वाटलं असतं तर त्यांनी लेखी आदेश सुद्धा दिले असते ना. आपण पर्यावरणाचे एवढे नियम पूर्ण केले म्हणजे 2014 ते 2016 आणि आज प्रत्यक्ष काम सुरू होत असताना 99 ते 2014 या 15 वर्षाच्या काळात सरकारने काय केलं याची चर्चा नाही करायची. परंतु यामधल्या 3 वर्षाच्या काळात सर्व परवानग्या आणल्या, कामाची जलपूजन केलं, मागच्या सरकारने हिंमत दाखवली नव्हती, परवानग्या मिळत नाही तोवर संयम पाळला होता. आपण जी बाकीची चर्चा करत आहोत मला आश्चर्य वाटतंय. अहो जलपूजन झालं ना, जलपूजन कधी करतात की जेव्हा सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. 15 वर्षात केलेलं काम आणि आम्ही 3 वर्षात केलेलं काम याची तुलना होऊ शकत नाही ना. ऐका ना, सांगा तुम्ही, मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावरती जलपूजन झालं होतं, श्रेय घेतलं की, आणि मुंबईत चांगलं यशही भाजपला मिळालं, सर्वांनी बघितलेलं आहे. बरोबर आहे, मग श्रेय घ्यायचं जलपूजन. जलपूजन कधी होतं, जेव्हा सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, सर्व मंजुऱ्या पूर्ण मिळालेल्या आहेत, तेव्हा जलपूजन केलं. शिवप्रेमी जनतेला, महाराष्ट्राच्या मराठी माणसाला असं वाटलं की आपल्या आराध्य दैवताचं जे स्मारक आहे त्याच्या कामाला आता लागली सुरुवात होते. त्यानंतर राज्य सरकारनं 12 मार्च 2018 ही उद्घाटनाची किंवा शुभारंभाची तारीख ठरवली. आज 3 वर्ष झाले जलपूजन होऊन पुन्हा घोळ 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 हे सगळे होत आहेत. त्यात विनायक मेटेंचं जे पत्र आहे ते पब्लिक डॉक्युमेंटमध्ये किंवा पब्लिक डोमेनमध्ये उपलब्ध झालं आरटीआयच्या माध्यमातून. त्यामधनं सगळा घोळ बाहेर आला. विनायक मेटे सरकारला ज्या विचारायला विधिमंडळात विसरले असतील, पण जनता कशी विसरेल. गणेश खणकर, आशिष जी, मला तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही हा प्रश्न विचारणं मी स्वाभाविक समजू शकतो. सरकार म्हणून आम्ही ज्या वेळेला उत्तर द्यायला तयार आहोत, आम्ही जे काम केलं ते तुमच्या समोर ठेवायला तयार आहोत. आम्ही हेही सांगतोय की जर आमच्याकडनं काही चूक झाली असती तर ही याचिका मुंबई उच्च न्यायालयातच स्वीकारली गेली असती ना, आम्ही हे सांगतोय ना. आणि ज्या वेळेला सुप्रीम कोर्टाने देखील पहिल्या प्रथम या संदर्भात आपल्याला तोंडी आदेश दिलेले आहेत, त्यांनी असं लेखी. बरोबर आहे, आपण सुप्रीम कोर्टाच्या पुढच्या सुनावणीपर्यंत वाट बघितली पाहिजे. आणि दरम्यानच्या काळात सरकारनं सुद्धा जी पूर्तता करायची आहे ज्या बाबींची त्याची तजवीज केली पाहिजे. आम्ही जातोय गंगाधर बनभरे यांच्याकडे, जे मराठा सेवा संघाचे प्रवक्ते आहेत. गंगाधर बनभरे, प्रश्न तोच आहे की हा आस्थेचा श्रद्धेचा भावनिक मुद्दा आहे की शिवस्मारक जे महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचं शिवस्मारक आहे, प्रत्येकाच्या वेगवेगळ्या कल्पना आहेत, पण प्रत्येकाला असं वाटतं की हा मराठी मनाचा मानबिंदू आहे, त्यामुळं भव्य दिव्य असं स्मारक व्हावं. ते अरबी समुद्रात व्हावं, करत असाल तर लवकर पूर्ण करा, मोकळ्या जागेत करत असाल तर तिथंही लवकर पूर्ण करा, त्याही पलीकडे जाऊन रायगड शिवनेरी प्रतापगडासारखे मोठे मोठे किल्ले आहेत तिथं जर का होत असेल तर तिथं पूर्ण करा. पण शिवाजी महाराजांचं स्मारक हे झालं पाहिजे की जगाला रयतेचा राजा म्हणून, कोण्या एका जातीचा धर्माचा पंथाचा राजा म्हणून नाही, रयतेचा राजा म्हणून ज्यांनी एक आदर्श उदाहरण उभं केलेलं आहे. आज सगळे स्कॉलर्स, मग ते परकीय स्कॉलर्स जे आता वेगवेगळ्या स्टेट्सचा किंवा राज्यांचा किंवा तिथल्या ज्या एकूणच सत्तांतरांचा इतिहास किंवा त्याचा धांडोळा घेतात,
तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की शिवाजी महाराजांचं स्थान हे खूप आढळ आहे. आणि म्हणूनच आज पाश्चात्य इतिहासकार सुद्धा शिवाजी महाराजांच्या चरित्राच्या प्रेमात पडताना आपण पाहतो आहोत. अशा वेळी स्मारकाला घेऊन प्रत्येकाची काही ना काही संकल्पना आहे, प्रत्येकाची काही ना काही मागणी आहे, आणि त्यात हा असा जो घोळ होतोय त्यामुळं शिवप्रेमी निराश होतोय. गंगाधर बनबरे, मुळामध्ये ज्या पद्धतीची चर्चा या ठिकाणी चालू आहे, माझी आपल्याला विनंती आहे की शिवस्मारक हा वादविषय बनू नये, एखाद्या पक्षाच्या श्रेयाचा तो सुद्धा मुद्दा बनू नये. शिवस्मारक व्हावं ही सगळ्या संबंध भारतातल्या शिवप्रेमींची इच्छा आहे. ज्यांच्या कोणांच्या हातून होईल त्यांचं स्वागत करायला आम्ही तयार आहे. परंतु श्रेयवाद आणि ह्या सगळ्या भानगडीमध्ये शिवचरित्र बाजूला पडू नये, शिवस्मारक बाजूला पडू नये, अशी आमची सुरुवातीपासून भूमिका राहिलेली आहे. मुद्दा दुसरा असा आहे, नेहमी आमच्या समोर हाच प्रश्न उपस्थित होतो, कोण मराठा आहे, कोण ब्राह्मण आहे, कोण्या पक्षाचं सरकार आहे, ह्या किरकोळ आणि नकारात्मक बाबी आहेत, त्यावर इथे चर्चा करण्याची आवश्यकता नाही. ही लोकशाही आहे आणि लोकशाहीच्या काळामध्ये भारतीय समाज बांधवातले सर्व जातीपंथाचे लोक छत्रपती शिवाजी राजांना मानतात, तर त्यांचं स्मारक झालं पाहिजे. परंतु दुर्दैवाने केवळ भाजपच्या काळातच नव्हे तर हा महाराष्ट्र निर्माण झाल्यापासून शिवचरित्र हा वाद विषय ठरवला गेलेला आहे. वाद आणि शिवचरित्र हे समानार्थी शब्द झालेले आहेत. यशवंतराव चव्हाणांच्या काळापासून शिवाजी महाराजांचे चरित्र लिहिलं गेलं पाहिजे हे सर्व मुख्यमंत्र्यांच्या काळात प्रयत्न झाले, इतिहासकार नेमले गेले. ज्या पद्धतीने गेल्या 60 वर्षात शिवचरित्र लिहिलं गेलं नाही त्याच पद्धतीने गेली 25 वर्ष मागणी करून चर्चा होऊन कायदे होऊन सुद्धा शिवस्मारक झालं नाही हे तेवढंच सत्य आहे. शिवाजी महाराजांच्या जिवंतपणी जे शिवरायांचे विरोधक होते तेच विरोधक आज काम करत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप, शिवसेना ह्या सरकारच्या द्वंद्वाच्या पलीकडे जाऊन आमची एक वेगळी मागणी आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक या ठिकाणी व्हावं. ही मागणी आमची सुरुवातीपासून मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडची आहे. पुरुषोत्तम खेडेकर साहेब मराठा सेवा संघाचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत, मनोहर जोशी पहिल्यांदा मुख्यमंत्री युतीचं सरकार आलं होतं तेव्हा त्यांच्याबरोबर आम्ही चर्चा बैठक घेऊन गौराई बीच कांदिवलीची जागा 300 एकर जमिनीवरच्या स्मारकासाठी मागितली होती. तेव्हा एक चर्चा होऊन अंशतः मनोहर जोशी सरांनी परवानगी दिली होती की आपण जमिनीवर स्मारक करू. परंतु पुढील काळामध्ये तो प्रश्न काही मार्गी लागला नाही, भाजप सेनेचं सरकार गेलं आणि काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार जेव्हा महाराष्ट्रामध्ये आलं तर दुर्दैवाने हे कबूल करावं लागेल की 10 वर्ष ह्या सरकारने एक सुद्धा भेट आम्हाला मराठा सेवा संघाला शिवस्मारकाबद्दल दिली नाही. शिवस्मारकाचा विषय दर अजेंड्यात राहिला परंतु झिरो कृती प्रत्यक्ष ग्राउंडवर ह्यांनी कोणतंही काम केलेलं नाही. आणि नंतर जेव्हा निवडणुकीचा कालखंड आला आणि अँटी इन्कम्बन्सीच्या भानगडीत फसल्यानंतर आता आपण पुन्हा सत्तेवर येऊ की हा मुद्दा निर्माण झाल्यानंतर मराठा समाजाच्या बहुजन समाजाच्या रोषाला सामोरं जाऊ नये म्हणून मराठा आरक्षण आणि अरबी समुद्रातलं शिवस्मारक हे प्रकरण काँग्रेस राष्ट्रवादीनं काढलेलं आहे. समुद्रात स्मारक करावं हे भाजपचं प्लॅनिंग नाही, काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळातलं आहे. दुर्दैवाने त्याच्यावर कोणतंही काम काँग्रेस राष्ट्रवादीने केलं नाही. पुढे जेव्हा भाजप सत्तेमध्ये आली तर ह्यांनी सांगितलं होतं की आम्ही जाऊन शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं, आम्हाला शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आहे वगैरे वगैरे मोदींनी. आणि म्हणून त्या प्रलंबाखाली त्या जबाबदारीखाली लोकांना मूर्ख बनवण्यासाठी मोदींच्या कार्यकाळामध्ये महाराष्ट्र सरकारने जनसुवारणीचा निर्णय बायपास करून 15 फेब्रुवारी केंद्रीय पर्यावरण मंत्र्याची मंजुरी आणली आणि मोदींच्या हस्ते जलपूजन करून संपूर्ण देशाची घोर दिशाभूल केली. मोदींनाही आणि भाजपच्या सरकारच्या सत्ताधुरींना कदाचित ह्या भाजपचे प्रवक्ते आमचे बहुजन समाजातले आहेत त्यांना तेवढं इनर कोअर मधलं माहीत नसेल, पण 100% ह्या सगळ्या इनर कोअरच्या लोकांना हे माहीत होतं हे शिवस्मारक होऊ द्यायचं नाही, करायचं नाही, समुद्रात होणार नाही, हे वादग्रस्त ठरणार आहे. तरी सुद्धा लोकांना मूर्ख बनवून मोदींनी जलपूजन केलं आणि त्यानंतर गेल्या 4 वर्षामध्ये जर इच्छा सरकारची प्रामाणिक राहिली असती तर 23 फेब्रुवारी 2015 जर केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मंजुरी दिली तर 4 वर्ष महाराष्ट्र सरकारला कुणी अडवलं होतं हे स्मारक बनवायला. आणि ज्या पद्धतीने वल्लभभाई पटेलांचं स्मारक निर्णायक कालावधीमध्ये पूर्ण झालं तसं हे स्मारक करता आलं नसतं का? कोणाचाही विरोध नसताना, कोणत्याही जनतेचा सरकारचा विरोध नसताना हे त्यांनी का केलं, का पूर्ण केलं नाही, हा आमचा सवाल आहे. आणि म्हणून समुद्रातलं स्मारक कृत्रिम बेट तयार करून स्मारक करणं हा मूर्खपणा आहे. अशा प्रकारची कृती करण्याची आवश्यकता नाही. जे 3000 कोटी रुपयाचा खर्च बजेट आज आहे तेवढ्याच बजेटमध्ये
जमिनीवर स्मारक आपण करू शकतो. मराठा सेवा संघाने मागणी केलेली आहे समुद्रातल्या कृत्रिम बेट निर्माण करून स्मारक करायच्या भानगडीत पडू नका. एवढ्याच पैशामध्ये राजभवनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं जमिनीवर स्मारक होईल. शिवाजी राजा कुणबी कोळी आगरी भंडारी बहुजन जातीचा राजा होता. सर्वांच्या अंतकरणात त्यांच्याविषयी श्रद्धा आहे. तर सिंहासनावरचं लोक राजा म्हणून जी प्रतिमा आहे असं स्मारक शिवाजी महाराजांचं राजभवनामध्ये करावं. ह्या समुद्रातल्या अट्टहास सोडून द्यावा. पर्यावरणाच्या भानगडीत पडण्याची आवश्यकता नाही. विस्थापिताच्या भानगडीत पडण्याची गरज नाही. पैसाही कमी लागेल आणि खऱ्या अर्थानं लोकांचा राजा, शेतकऱ्यांचं धोरण, स्त्रियांचं धोरण, प्रशासन, आर्थिक धोरण हे सगळं तुम्हाला त्या ठिकाणी दाखवता येईल. हीच आमची या पाठीमागे मागणी. ठीक आहे, आपण एक ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर मी असीम सरोदे यांच्याकडे जाणार आहेत. कारण ते कायदेशीर लढाई लढतायत पर्यावरणवादी संघटनांच्या बाजूनं. आणि आता सुप्रीम कोर्टामध्ये ही प्रक्रिया किती काळ चालेल आणि काम तोवर बंद राहील का की सुप्रीम कोर्ट ही काम बंदची स्थगिती उठवेल याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. आपण एक ब्रेक घेणार आहोत, ब्रेक नंतर पुन्हा भेटणार आहोत. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. तुम्ही बघताय हल्ला बोल. मी थेट जातोय पुण्याला ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्याकडे. असीम सरोदे, एक सजग नागरिक म्हणून मी तुम्हाला असं विचारतो की पर्यावरणवाद्यांचा विरोध आहे, पर्यावरणाचे कायदे हे जाचक आहेत आणि त्या कायद्यासमोर खरं तर कुठलाही भावनिक मुद्दा करून चालत नाही किंवा आस्थ्याचा मुद्दा आहे म्हणून सुप्रीम कोर्टही तसा विचार करत नाही. आपण ते थोडंसं बाजूला ठेवूया. आपण एक सजग नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं, भव्य दिव्य असं शिवस्मारक व्हायचं असेल तर ते नेमकं कसं आणि कुठं झालं पाहिजे की जेणेकरून प्रत्यक्षात पिढ्या खपण्यापेक्षा लवकर मराठी जनतेला आपल्या राजाचं भव्य दिव्य स्मारक दिसेल. मला असं वाटतं की छत्रपती शिवाजींचं स्मारक हे त्यांच्या कर्तृत्वाला साजेसं व्हायचं असेल तर ते पर्यावरणाला नुकसान करणारं नसलं पाहिजे. आणि त्यांच्या एखाद्या गडकिल्ल्यावर हे होत असेल तर ते खूपच उत्तम होऊ शकेल. कारण की एक आपोआपच नैसर्गिक मिळालेली जी भव्यता आहे ती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पार्श्वभूमीवर अत्यंत शोभा देणारी असेल. आणि त्यामुळे असे काही पर्याय येत असतील तर त्याचा शासनाने जरूर विचार करावा. मुंबईमध्ये जागा खूप उपलब्ध आहे असं नाही. आपण हे बेट आधीच बेकायदेशीर भराव करून भरून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सगळीकडे माती, बिल्डिंग आणि मोठ्या मोठ्या इमारती उभ्या करून आपण जे काँक्रीटचं जंगल मुंबईत केलेलं आहे तर मुंबईतच सगळं काही करण्याचा आग्रह करू नये. शिवाजी महाराजांचा संपूर्ण महाराष्ट्र आहे. जिथे जिथे मराठी माणूस राहतो तो भाग सगळा शिवाजी महाराजांचा आहे. आणि त्यामुळे अशा वेगवेगळ्या ठिकाणी विकेंद्रित पद्धतीने शिवाजी महाराजांचं स्मारक करण्याचा विचार होत असेल तर त्याचं जरूर कोणी स्वागत केलं पाहिजे असं मला वाटते. परंतु आशिष, मला एक विचार म्हणून महत्त्वाचा वाटतो की ज्या महाराजांनी कधी पुतळे बांधण्याचे किंवा आपल्या नावाच्या फरशा पाट्या लावण्याचा आग्रह धरला नाही आणि माणसं उभं करण्यावर भर दिला, त्यांना खरी श्रद्धांजली किंवा खरी आठवण म्हणून जपायची असेल त्यांची तर पुतळे उभारण्यापेक्षा माणसं उभे करणं जास्त आवश्यक आहे. हाच छत्रपती शिवाजींचा विचार आहे असं मला वाटतं. ठीक आहे श्रीमंत कोकाटे, वेळ संपलेला आहे अगदी थोडक्यात. शिवस्मारकाची मागणी कशी पुढे रेटायची याचा विचार तुम्हीही करत असाल. कारण विरोध 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 नाही तर तुम्हालाही शिवस्मारक हवंय, पण कसं अगदी थोडक्यात. आशिषजी, मुंबई हे शहर केवळ राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय कीर्तीचं शहर आहे. ते देशाची औद्योगिक राजधानी आहे, आर्थिक राजधानी आहे आणि त्या मुंबई शहराचा संपर्क जगाशी संपर्क आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नॅशनल नव्हे तर इंटरनॅशनल राजे आहेत, आंतरराष्ट्रीय कीर्तीचं व्यक्तिमत्व आहे. त्यामुळं मुंबई या ठिकाणी स्मारक झालं पाहिजे. मुंबई या ठिकाणी आणि देशभर अनेक स्मारक आहेत, ती अनेक महापुरुषांची स्मारक आहेत. ती छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक करायचं म्हटलं की मग माणसं उभी केली पाहिजेत, शेतकऱ्यांचं बघितलं पाहिजे, पाणी पुरवठ्याचं बघितलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या वेळेसच असे प्रश्न काय येतात, पुतळे आणि स्मारक कशासाठी असतात, तर ते प्रेरणेसाठी असतात. माणसं उभी करण्यासाठी प्रेरणा महत्वाची असते आणि प्रेरणेसाठी महापुरुष महत्वाचे असतात. आणि छत्रपती शिवाजी महाराज एक महापुरुष आहेत. यांचं सरदार वल्लभभाई पटेलचं स्मारक उभं करताना असे प्रश्न येत नाहीत पुढं. बरं, ठीक आहे ठीक आहे. गंगाधर बनबरे, मुंबई या ठिकाणी कुठं झालं पाहिजे, कसं झालं पाहिजे लवकर. गंगाधर बनबरे, किल्ल्यांचं संवर्धन तर झालंच पाहिजे. मुळामध्ये स्मारक आणि गडकोटाचं संवर्धन ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. शिवाजी महाराजांच्या सर्व किल्ल्यांचं संवर्धन झालं पाहिजे, त्याला अनुकूल आम्ही आहोत.
परंतु स्वतंत्रपणे शिवाजी महाराजांचं स्मारक हे मुंबईतच झालं पाहिजे, जमिनीवर झालं पाहिजे, ही आमची मागणी आहे. अन्यथा बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक महापौर बंगल्यात कशाला करता, मग त्यांच्याच घरी करा असं म्हणण्यासारखं आहे. म्हणून ह्या गोष्टी अशा बुद्धिभेद करणाऱ्या कोणीही मांडू नयेत. छत्रपती शिवाजी महाराज ह्या राष्ट्राची अस्मिता आहे, त्यांच्याकरता जे काही पैसे आता काढून ठेवलेले आहेत तेवढ्याच पैशामध्ये कोणत्याही जनसामान्यावर बोर बाज न घालता हे जमिनीवर स्मारक व्हावं, हीच आमची आणि ठीक आहे. दत्तू गव्हाणकर, दत्तू गव्हाणकर कंकरांनी जे सांगितलं त्याला मला आधी मी उत्तर देतोय. त्यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल मोदींना किती प्रेम आहे. मला याबद्दल सांगायचंय की वल्लभभाई पटेलांचा पुतळा हा उंच असावा आणि छत्रपतींचा पुतळा लहान असावा त्यापेक्षा, याकरता पुतळ्याची उंची आणि कमी करण्याच्या या लोकांनी घाट घातलेला आहे. नाही 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 नाही, पण जय महाराष्ट्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी हा दावा केलेला आहे. मी सांगतो तलवारीची उंची महाराजांचा पुतळा बांधला जाईल तो जगातला सर्वात उंच असेल. मीच ती मुलाखत, त्याच्यामध्ये त्यांनी फक्त मोजला आहे. प्रत्यक्ष महाराजांचा जो पुतळा आहे त्याची उंची 7.5 मीटर यांनी कमी केलेली आहे, हा माझा आरोप आहे आणि असं माझं म्हणणं आहे. ठीक आहे दत्तू गव्हाणकर, वेळ संपलाय. शेवटी तुम्ही सॉरी गणेश खणकर सरकारच्या वतीनं बोला. नाही, सरकारच्या वतीने आमचं स्पष्ट मत आहे, कारण ही चर्चा ज्यावेळी मी सरदार वल्लभभाई पटेलांच्या पुतळ्याची उंची आणि मला कीव येते या सगळ्यांची. नाही नाही नाही, गणेश खणकर प्रश्न बदलवतो, बरं झालं तुम्ही आठवण करून दिली. हे बघा, सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातला सर्वात उंच असणारा हा जो पुतळावा आहे तो विक्रमी वेळेत पूर्ण केला गेला, तसं आपल्या शिवस्मारकाचं का होत नाही, एक मराठी माणूस म्हणून हा प्रश्न विचारू शकतो. 2010 साली त्याचं काम सुरू झालं. आशिषजी हे काय विचारताय मला सांगा ना. 2010 साली त्याचं काम सुरू झालं, 2014 साली त्याचा पुढचा टप्पा सुरू झाला. आपण चर्चा करताना दोघांची तुलना करून आपण बुद्धिभेद का करत आहोत मला सांगा ना. पण जेव्हाही कराल शिवस्मारक कधी कसं असेल, डिझाईन केव्हा सुरू झालं, शिवस्मारक आहे त्याला वाद चिटकलेला आहे तो कसा निस्तारायचा. मग असं म्हणा ना तुम्ही, प्रत्येक वेळेला चर्चा डायव्हर्ट करण्याचा, पुढची सुप्रीम कोर्टाची पुढची सुनावणी आहे त्याची आपण तयारी करतोय आणि या चर्चेच्या दरम्यान तुम्हीच पाहिलं असेल की प्रत्येकाची मतं या संदर्भात किती वेगळ्यात. आमचं ठाम मत आहे की आम्ही जी जागा निवडली आहे त्या ठिकाणी आपण शिवस्मारकाचं काम मागच्या आघाडी सरकारनं ती जागा निवडली होती, तुम्ही तिथं आता कळस रस्ता आहे, आता पुन्हा वाद नकोय. तो कळस रस्ता आहे, लवकर रचावा अशी संबंध मराठी माणसांची शिवप्रेमींची इच्छा आहे. सुप्रीम कोर्टानं ब्रेक लावलेला आहे कामाला. सुप्रीम कोर्टसुद्धा कायदे कानून बघूनच सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करूनच निर्णय घेतं, तेव्हा आता सरकारची लढाई ही सुप्रीम कोर्टात सुरू होते आहे आणि सरकारनंसुद्धा ज्येष्ठ विधिज्ञामार्फत ती लढाई लढण्याचं कबूल केलेलं आहे. पण पर्यावरणवाद्यांचं सुद्धा काही म्हणणं आहे, मराठा संघटना ज्या वेगवेगळ्या आहेत ज्यांना शिवाजी महाराज हे अस्मितेचं प्रतीक वाटतं किंवा प्रेरणास्थान वाटतं, महापुरुष आहेत, त्यासाठी ते आपली बाजू किंवा अट्टहास सरकारकडं मांडतायत, त्यांचंही काही म्हणणं आहे. यातून सारासार सुवर्णमध्य साधून शिवस्मारक हे लवकरात लवकर पूर्ण झालं पाहिजे अशीच सामान्य मराठी माणसाची इच्छा आहे. ती कधी पूर्ण होते त्याकडे आपलं सर्वांचं लक्ष आहे. मी सर्व मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतो, इथेच थांबतो. पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज.